नमस्कार मी अरविंदारकडे सारमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तेवीस मे सकाळचे सात झालेत आत्तापर्यंतच्या आतापर्यंतच्या उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण कालव्याच्या कामासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा अगदी दररोज पाठप्रवास असून दोन हजार बावीसच्या मध्यापर्यंत प्रकल्पाचे पूर्ण काम मार्गी लागून लाभक्षेत्रात पाणी देण्याचा प्रयत्न राहील या कामासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे जवळ कडलक येथील आढळद नदीवरील आढळा सेतू पुलाच्या कामाची पाहणी प्रसंगी ते बोलत होते उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील पाच ते सहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी निळवंडे प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात या धरणाचे काम पूर्ण झाले याच काळात या कामाला गती मिळाली होती मात्र मागील पाच वर्षात काम थांबले होते महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पासाठी चारशे एक्क्याण्णव कोटी भरीव निधीची तरतूद केली आहे व या कामाला गती दिली असून निळवंडे कालव्याच्या कामाला नामदार बाळासाहेब थोरात यांनी दररोज पाठपुरावा करून अत्यंत प्राधान्य दिले आहेत सर्वत्र कोरोनाचे संकट आहे तरीही या कामाला कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही दोन हजार बावीसमधील मधील पावसाळ्याच्या माध्यमावर या प्रकल्पाचे पूर्ण काम होऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे यासाठी विविध ठिकाणची स्ट्रक्चर कामे जमीन अधिकरण पुलाचे कामे अशी अनेक कामे तातडीने मार्गे लावली जात आहेत असे नामदार पाटील म्हणाले अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी अकोले पोलीस ठाण्यातून थेट अहमदनगर नियंत्रण कक्षात पाटके बदली केली आहेत त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन गुगे यांची प्रभावीपदी नियुक्ती करण्यात आली आहेत पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या पाच महिन्याच्या कार्यकाळात लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या सापळ्यात अकोले पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी पकडल्याच्या घटना घडल्या शिवाय लॉकडाऊनच्या ही काळात पोलिसांचा विनाकारण फिरणाऱ्यावरती कोणताही अंकुश राहिलेला दिसत नव्हता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय सुरूच होते त्यामुळे परमार हे वादग्रस्त ठरले होते जिल्ह्यात महिनाभराच्या अंतराने शनिवारी मोठा दिलासा मिळाला असून कोरोना रुग्णसंख्या दोन हजारच्या आत आली आहे एक हजार आठशे छप्पन्न रुग्णांना कोरोना संसर्गाचे निदान झाले यामुळे सोळा हजार तीनशे पंधरा रुग्णांवरती उपचार सुरू आहेत शनिवारी संगमनेर अकोले आणि राहुरी तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे दरम्यान सरकारी पोर्टलवरील आकडेवारीनुसार चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात शहाण्णव रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तीन हजार अठ्ठेचाळीस रुग्णांना रोग उपचारानंतर घरी सोडण्यात आले बरे झालेली रुग्णसंख्या दोन लाख सत्तावीस हजार सहाशे चार इतकी झाली आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जण निष्काळजीपणा करत आहेत त्यामुळे ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली आहे प्रत्येकाने स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून मास्क वापरणे गरजेचे आहे प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील ग्रामरक्षक समिती अधिक प्रभावी कार्यान्वित करून कोरोनामुक्त गाव अभियान राबो असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थरात यांनी केले आहेत अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तालुका व शहरातील कोरोना उपयोजना आढावा बैठकीत ती बोलत होते नामदार थरात म्हणाले संगमनेर तालुक्यात ता सर्वाधिक कोरोना टेस्ट केले जात असून त्यामुळे रुग्णसंख्या वाढली दिसत आहेत मात्र आपल्याला प्रत्येक गाव व संपूर्ण तालुका कोरोनामुक्त करायचा आहेत यासाठी प्रत्येक गावात ग्रामरक्षक सुरक्षा समिती अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करताना कोणतीही लक्षणे आढळल्याचे तातडीने विलगीकरण करा तपासणी विलगीकरण व तातडीचे उपचार हा कोरोनामुक्तीचा मार्ग आहेत असे आवाहन त्यांनी केले आहे निळवंडे दाव्या काल्यावरील आढावा जलसेतूचा काल जलसंपदा मंत्री जयंत पाटील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नगरविकास राज्यमंत्री प्राजक्तनपुरे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी पाहणी दौरा केला दौऱ्यावेळी सर्व अधिकारी व कार्यकर्ते मिळून शंभराच्यावर लोक जमावल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता गिरीश संघानी व अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांची चौकशी करून पदाधिकाऱ्यांवर देखील जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे शेनारी दुपारी शासकीय विश्रामगृहात खासदार साधा लोखंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद अधिक्षकांना निवेदन दिले आहेत या पाहणी दौऱ्यावेळी काळजी घेतली जात नाही डाव्या कालव्याचे निर्मळ येथे बंद पडलेले काम चालू करण्यासाठी मी गेलो असता परिसरातील शेतकरी जमा झाले तरी देखील माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर मग यांना वेगळा न्या का असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यामुळे या सर्वांवर गुन्हा दाखल करून अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी खासदार लोखंड यांनी केली आहे या वात आतापर्यंत ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा बेट त्या डॉट या संकेतस्थळाला नमस्कार